तालुक्यातील कोणांबे, डुबेरे, पाटोळे, मनेगाव येथील अनेक शेतकऱ्यांचे शेती जीवन कोणांबे पूर कालव्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते. त्यामुळे 2014 निवडणुकीत आमदार श्री राजाभाऊ वाजे यांनी येथील शेतकऱ्यांना पूरचारीचे काम मी आमदार झाल्यावर करून देईन असा शब्द दिला होता. बोले तैसा चाले अशी ओळख असलेल्या श्री राजाभाऊ वाजे यांनी आपला शब्द पाळत या कालव्याची दुरुस्ती केली. त्याचेच फलश्रुत म्हणून ह्या वर्षी 100 क्युसेक क्षमतेने पाणी वाहिल्याने ह्या पाण्याद्वारे पाटोळ्यातील 5 बंधारे व 1 माती बांध पण भरला आहे. ह्यामुळे डुबेरे, पाटोळे, मनेगाव ह्या शिवारात 15 कोटीपेक्षा अधिक पाणी साठा झाला आहे. ह्या सोबतच पाणी फाउंडेशनने केलेल्या कामाचा देखील फायदा होत तेथील भूजल पातळी सुधारली आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण तालुका जलसमृद्ध करण्यासाठी राजा भाऊंना पुन्हा आमदार करण्यासाठी आपली साथ हवी आहे. माझे नाव चिंतामण शंकर सांगळे, मी रानात पाटोळे. आमच्या पूरचारीचा प्रश्न कायम 10 वर्षापासून 15 वर्षापासून चालू होता. तर पूरचारी ही जवळजवळ आता चालू वर्षी पाणी पाऊस भरपूर झाला आणि पूरचारी कालव्याचा काम राजाभाऊ आमदार यांनी पाणी होऊन सुद्धा पाणी येत नव्हतं आणि ते पाणी आणून दिले आमच्या गावामध्ये. एवढीच आमचे राजाभाऊ काही विनंती होती. आमच्या इथं गावामध्ये 15 वर्ष झाले तसं सांगितलं होतं का बांधाराचं तुम्हाला पाणी येणार कोणांबेदारनंच, पण ती अपेक्षा पूर्ण होता होता गेल्या सारी तर काही पाऊसच झाला नाही. त्याच्या अगोदर पाऊसच नाही झाला आणि त्याच्यानंतरलाही बी पाऊसच नाही. पण यंदाच्या वर्षी त्यांनी आमच्यासाठी हे केलं पाण्याचं, म्हणजे दुष्काळ आमचं जसं काही हटल्यासारखं झालं ते विहिरींना पाणी येऊनच नाही. आता आमच्या शेतीला उपयोगी पडू सुटले त्याच्यामुळे आम्हाला आहे ना आता काही टेन्शनच राहिलं नाही आणि अजून पुढे बी आम्हाला राजाभाऊ आमदारच पाहिजेत. तेच कामगिरी दमदार, पुन्हा राजाभाऊच आमदार.